महाविकास आघाडीमध्ये 48 पैकी 44 जागांवरती एकमत. उर्वरित 4 जागांवरती खरगे राहुल गांधी निर्णय घेणार. भिवंडी मुंबई दक्षिण मध्य आणि उत्तर पश्चिमचा तिढा कायम. तर सांगली संदर्भातही काँग्रेसचा निर्णय अजून नाही, मात्र उद्धव ठाकरेंकडून चंद्रहार पाटलांच्या नावाची घोषणा. काँग्रेसची दुसरी यादी आज जाहीर होण्याची शक्यता. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांचं नाव यादीत असण्याची शक्यता. भंडारा लोकसभा निवडणूक न लढण्याचे नाना पटोलेंकडून संकेत. महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारामध्ये फिरून जास्त खासदार निवडून आणणार, नाना पटोलेंचं वक्तव्य. भंडारा गोंदियामधून नाना पटोलेंच्या जागी डॉक्टर प्रशांत पडोळे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता. चंद्रपूरमधून प्रतिभा धानोरकर यांना तिकीट मिळण्याची चिन्ह. पराभवाच्या भीतीनं नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार मैदानातून पळ काढतायत. लोकसभेच्या उमेदवारीवरून भाजप आमदार आशिष देशमुख यांची टीका. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघामध्ये वडेट्टीवार धानोरकर गटामध्ये संघर्ष वाढला. प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी न मिळाल्यास राजीनामे देऊ, धानोरकर समर्थकांचा इशारा. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती चंद्रपूरमध्ये पेच निर्माण झाल्यानंतर प्रतिभा धानोरकर यांच्या कार्यकर्त्याकडून रोष व्यक्त. हा तिढा सोडवण्यासाठी नाना पटोले आज चंद्रपूरमध्ये जाणार. लोकसभेच्या उमेदवारीसंदर्भात महाविकास आघाडीची दयनीय अवस्था झाली आहे. महाविकास आघाडीला आता उमेदवार शोधावे लागतात. मंत्री अनिल पाटील यांची महाविकास आघाडीवर टीका. महाविकास आघाडीमध्ये सांगली रामटेक आणि भिवंडीच्या जागेवरून रस्सीखेच सुरू. वंचित आघाडीला 5 जागा सोडण्यासाठी तयार असल्याची महाविकास आघाडीतल्या वरिष्ठ नेत्यांची माहिती. 2024 केंद्रात आणि राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार. शरद पवार वटवृक्ष आहेत, त्यांनी अनेक लोक मोठी केलेली आहेत. 2-3 पारंब्या कापल्या तर फरक पडणार नाही. व्यापारी मेळाव्यामध्ये रोहित पवारांचं वक्तव्य. रामटेक लोकसभेमधील काँग्रेसचे संभाव्य उमेदवार रश्मी बर्वे यांच्या उमेदवारीमध्ये वाढ, यांच्या अडचणीमध्ये वाढ. बर्वे यांच्या जात वैधता प्रमाणपत्राची तपासणी करण्याचे सामाजिक न्याय आणि विशेष सहायता विभागाचे आदेश. रामटेकची जागा शिंदे गटाकडेच राहणार, तर अमरावतीच्या जागेवरती भाजपच लढणार. चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठं वक्तव्य. नागपूरमध्ये नितीन गडकरींकडून लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात. गणेशपेठ भागातल्या आनंदम परिसरातल्या केंद्रीय प्रचार कार्यालयाचं आज उद्घाटन होणार. भाजप केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीमधील शिंदे दिल्लीला जाणार. मनसेच्या जागावाटपावरती चर्चेची शक्यता. जागावाटपाचा तिढा राहिलेला नाही, समन्वयानं चर्चा सुरू आहे. अखेरची लिस्ट दिल्लीमध्ये ठरेल. आज किंवा उद्या जाहीर होईल, सुनील तटकरे यांची माहिती. उदयनराजे आणि अमित शहांची आज भेट होण्याची शक्यता. उदयनराजे बुधवारी रात्रीपासून दिल्लीमध्ये. शिवाजीराव उढळराव पाटील आज अजित पवार गटामध्ये प्रवेश करणार, सूत्रांची माहिती. अमोल कोल्हेंच्या विरोधात उढळराव पाटील निवडणूक लढण्याची शक्यता. रोहित आणि मी दोघेही मंत्री झालो असतो पण झालो नाही, कारण आम्ही विचार सोडणारे नाही. दिल्लीसमोर ना कधी झुकलो ना झुकणार. बारामतीच्या भाषणात सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल. लोकसभा फक्त ट्रेलर, खरा पिक्चर विधानसभेमध्ये दिसणार. भाजपनं मला डावलल्यानं सगळ्या 48 लोकसभा मतदारसंघात भाजपला फटका बसेल. मी रासपकडून निवडणूक लढवणार, महादेव जानकर यांचं वक्तव्य. पुण्यातल्या कसबापेठ मतदारसंघासाठीचा निधी पर्वती मतदारसंघामध्ये वळवण्याचा राज्य सरकारचा निर्णय कोर्टाकडून रद्द. कसब्याला तातडीनं निधी देण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश. सलग सुट्ट्यांमुळे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी 26 आणि 27 मार्च हे दोनच दिवस मिळणार. 20 मार्चपासून उमेदवारी अर्ज दाखल करायला सुरुवात होणार. अभिनेता गोविंदा शिंदे गटामध्ये प्रवेश करणार. उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघासाठी गोविंदाचं नाव चर्चेत. गोविंदानं काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याची सूत्रांची माहिती. नगरमध्ये आज शिवसेनेचा संवाद मेळावा. खासदार श्रीकांत शिंदे, मंत्री दादा भुसे आणि अहमदनगरचे लोकसभाचे उमेदवार सुजय विखे ही उपस्थित राहणार. अमरावतीमध्ये आज ठाकरे गटाचा पदाधिकारी मेळावा. अमरावतीमध्ये लोकसभेसाठी ठाकरे गटाकडून दिनेश बुब यांना उमेदवारी दिली जाण्याची मागणी.
करमाळा तालुक्यातल्या दिभेगव्हाण इथे आज मनोज जरांगेंची सभा, 70 एकर जागेमध्ये जरांगेंच्या विशाल सभेचं आयोजन. दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांची अटक आश्चर्यकारक नाही, हुकुमशहा डरपोकच असतो, आता मोदी घाबरलेत, त्यामुळेच विरोधकांना तुरुंगात टाकून निवडणुकांना सामोरं जात आहेत, यालाच डरपोक म्हणतात. केजरीवालांच्या अटकेनंतर सामनामधून हल्लाबोल. देशामध्ये लोकशाही नाही, कुणालाही अटक होऊ शकते, कुणीही सुरक्षित नाही. केजरीवालांना खोट्या प्रकरणात अडकवलं जात आहे. देशामध्ये पुतीन आणि चीन सारखी राजवट लागू आहे, संजय राऊतांची टीका. सोलापूरमधील आम आदमी पक्षाच्या 12 कार्यकर्त्यांवरती गुन्हा दाखल, अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ केलेल्या आंदोलन प्रकरणामध्ये कारवाई. कांदा निर्यात बंदी 31 मार्च नंतरही कायम राहणार, केंद्र सरकारच्या निर्णयामुळे शेतकरी संघटना नाराज. सीबीएसईनं 10 राज्यांमधील 20 शाळांची मान्यता रद्द केली. सीबीएसई बोर्डाच्या तपासणीमध्ये शाळांमध्ये गैरप्रकार आढळून आल्यानं नियमबाह्य पद्धतीनं शाळा सुरू असल्यानं मान्यता रद्द केल्याची माहिती. बायजूस शिक्षण संस्थेनं आपली 30 शिकवणी केंद्र केली बंद, आर्थिक संकटाचा सामना करत असल्यानं केंद्र बंद केल्याची माहिती. रविवारी मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावरती मेगाब्लॉक, मध्य रेल्वेवरती माटुंगा ते मुलुंड आणि हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशीच्या दरम्यान मेगाब्लॉक. सायन उड्डाणपुलाचं पाडकाम धुलीबंदनानंतरही सुरू राहणार, धुलीबंदनानंतर सुरू होणार 27 मार्च पासून पूल वाहतुकीसाठी बंद, 28 मार्च पासून पुलाच्या प्रत्यक्ष तोडकामाला सुरुवात होणार. रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी देखील कर भरता येणार, 31 मार्चची डेडलाईन जवळ येत असल्यानं मुंबई महानगरपालिकेचा निर्णय. सलग 3 दिवस लागून आलेल्या सुट्ट्यांमुळे विमान तिकीट दुप्पट, गोव्याचं विमान तिकीट 7,000 तर मुंबई नागपूर विमान तिकीट 5,500. नाशिकच्या येवल्यामध्ये हिंदू मुस्लिम एकतेसाठी सामूहिक इफ्तार पार्टीचं आयोजन, इफ्तार पार्टीला अनेक पदाधिकाऱ्यांसह स्थानिक हिंदू मुस्लिम बांधवांची हजेरी. जळगावच्या शाहूनगरमधून एमडी ड्रग्सची विक्री करणाऱ्या दोघांना अटक, 9,77,000 रुपयांचं 122 ग्रॅम ड्रग्ज जप्त. मावळमधल्या 6 वर्षीय मुलीच्या अपहरण आणि हत्येप्रकरणामध्ये आरोपीला फाशीची शिक्षा, तर आरोपीच्या आईला 7 वर्षांचा कारावास. वर्ध्याच्या सेलूमधील अमृततुल्य चहाच्या दुकानाला आग, आगीमध्ये सर्व साहित्य जळून खाक, 3 लाखांचं नुकसान. बुलडाणा जिल्ह्यामध्ये शालेय विद्यार्थ्यांचं मुख्याध्यापिकेकडून लैंगिक शोषण, पालकांच्या तक्रारीवरून मुख्याध्यापिकेच्या विरोधात गुन्हा दाखल. ठाण्यामधील धर्मवीर जिद्द शाळेमध्ये विशेष मुलांसोबत कलाकारांनी साजरी केली धुळवड, विजू माने आणि भाऊ कदम यांची बेंजो वाजवत नैसर्गिक रंगामध्ये मुलांसोबत धुळवड. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.